बची होती अगाही। आता मी जे काही पाहिलं तुमच्या घरात ते बघितल्यानंतर कोणालाही रागच येईल ना। मी वेळीच तुम्हाला वरती घेऊन आलो म्हणून, नाहीतर तुम्ही तर त्यांच्याकडे जेवायलाच गेला असता। का असं वागत असता तुम्ही? हौद राघू, कार्तिक सर झरींनी हेळता येतारे। मला पण तुझ्याबद्दल ना तसंच वाटत असतं। बघा, तुझ्या मनात काय चाललेलं असतं, तू कसला विचार करत असतो, मला काहीतरी सांग। भद्रक्का, कार्तिक सर, मी असा कसलाही विचार करत नसतो। माझा यावर विश्वास नसतो। त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया असते। ये नो, आपण जर त्या अर्जुनलाच संपवलं तर रेवती कोणाकडे जाणार? कार्तिक सर, आपलं या संबंधात आधीच बोलणं झालेलं असतं। मी भलेही माझ्या नोकरीमध्ये काही चुका केल्या असतील, पण मी कधी कोणाचा जीव नाही घेतला। मी कोणाचाही जीव घेतला नसेल, पण इथे रोज माझा जीव जात असतो, त्याचं काय? कार्तिक सर, वरती सोडा। सॉरी, पण तुम्ही माझाही थोडा विचार करा। मी इतके दिवस तुमच्या मुलीसाठी थांबलो, तिची वाट बघितली, बरं मी इथे लग्नासाठी आलेलो नव्हतो। तुम्ही माझ्याकडे तिचं स्थळ घेऊन आलात, तुम्ही मान्य केलं, आपण लग्नाचा मुहूर्त काढला, आणि भर लग्नाच्या मांडवात ती त्या अर्जुन बरोबर पळून गेली, आणि तरी सुद्धा तुम्ही काही हालचाल करत नसता, म्हणून हायपर झालो। कार्तिक सर, एक प्रश्न विचारू काय? विचारा की? तुम्ही रेवतीसाठी एवढे थांबलेले का असता? अयो, काय नशीब असत माझं। म्हणजे मी कोणाचं जर चांगलं करायला गेलो तर ते माझ्यावरच उलटत। अहो, मी तुमच्यासाठी हे सगळं करत असतो कोकटनूर साहेब, आणि तुम्ही मलाच विचारता मी का थांबलो म्हणून। अहो, माझा तरी थोडा विचार करा, माझ्यात काय कमी असत? सरकारी नोकरी असते, बंगलोर मध्ये माझं चांगला घर असत। माझी इच्छा असती ना तर मी कुठल्याही श्रीमंत सुंदर दिसणाऱ्या मुलीशी सहज लग्न करू शकलो असतो, पण मी तुम्हाला शब्द दिलेला असतो की तुमच्या मुलीशीच लग्न करेन, आणि मी माझा शब्द पाळत असतो। एका कन्नड माणसाने दुसऱ्या कन्नड माणसाला दिलेल्या शब्दाचं महत्व काय असतं ते मला चांगलंच माहिती असतं, आणि तुम्ही मलाच विचारता मी का थांबलो म्हणून। अहो, मी आपल्यासाठी हे सगळं करत असतो, आपली संस्कृती जपण्यासाठी मी हे सगळं करत असतो, तुमची इज्जत वाचावी म्हणून मी हे असं वागत असतो। ह्या देवासारख्या भद्राक्कांसाठी मी हे असं सगळं करत असतो, आणि तुम्ही मलाच विचारता मी का थांबलो म्हणून। कार्तिक सर, तुम्ही ते माझ्या राघूला माफ करा, त्याने तुम्हाला नीट ओळखलेलं नसतं, पण काय करणार, तो पण एका मुलीचा बाप असतो, रेवतीचा बाप असतो, त्याला पण दुःख वाटत असतं। थोडं तुम्ही त्याचा पण विचार करा। कार्तिक सर, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं। नाही, तसं काही असा तर मला आताच सांगा, मी नाही थांबत इथे, मी कायमचा निघून जातो इथून। नाही, असं रागाच्या भरात काही करू नका, मी बघतो काय करता येतं ते। तात्या, चला जेवायला चला। तुम्हाला आवडतं काही ती वांग्याची भाजी? भरलेल्या वांग्याची भाजी अगदी तशीच त्याच पद्धतीने केली, चला तुम्हाला आवडेल। म्हणजे आज रेवतीकडे बनवलेले जेवण तुम्ही मला खायला घालणार? नाही नाही तात्या, असं काय बोलायलंय, तसं नाहीये। मला एक गोष्ट समजत नाहीये, मी तुमच्याशी का बोलतोय? मी जाव इथून, मला भूक मी नाही। आरतीना खोटं बोलायला लागल्यानंतर त्याच्या कसं उचक्या सुरू होत्यात, अगदी तसंच आहे। तुम्ही बी खोटं बोलायला लागल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसतंय बघा।
तसं काय मी नाहीये. अहो असंच आहे, इतकी वर्ष राहते मी या वाड्यामध्ये, चांगली ओळखते मी सगळ्यांना. तुम्हाला तर मी अगदी एक पोरगी आपल्या बापाला ओळखते का नाही तसं ओळखायला बघा. तुमचा राग केव्हाच मावळलाय काय, तुम्हाला पोरांची काळजी बी हाय. रेवती तुमच्या मनामध्ये घर करायसाठी केवढी धडपडायली आहे बघाव. अर्जुनाचा तुमच्यावर केवढा जीव आहे काय वेगळं सांगायची गरज आहे काय तारा. दोघं बी पोर तुम्ही त्यांना स्वीकारावं म्हणून किती किती प्रयत्न करतात बघा. आणि तसं बी तुमचा राग काय कन्नड माणसांवर, कन्नड संस्कृतीवर हाय काय? नाही, तुमची दोष तर आपणांवर. त्यात रेवतीची काय चूक आहे सांगा बरं, विचार करा. उगीच असा हट्ट करू नका. चला राघव, ते कार्तिक सर म्हणतात तसं कार्य करायला काय अडचण असत. जर तसं काय झालं तर एका मिनिटात सगळं प्रॉब्लेमच संपलं बघ. तुला वेळ लागलेला असतं काय भद्रक्का? त्या कार्तिक साहेबांचं मी समजू शकतो, पण तू पण. नाही राघू, म्हणजे मला पण बघ ते तसं वाटायला लागलंय रे. आणि माझ्या नोकरीचं काय? आता नोकरीचं काळजी कशाला करतोस तू? हा, ते तुला नोकरी प्यारी असते का इज्जत? आणि समज त्या तुझ्या नोकरीमध्ये काहीतरी बिघडलं बिघडलं तर कार्तिक सर असतात कि ते सरळ करायला. आपल्या समोरचे मोठा अडचण पहिला संपूर्ण टाकूया बघा आपण. भद्रक्का, मला हे अजिबात पटत नसत आणि मी माझ्या नोकरीशिवाय राहू शकत नाही. तुला असं का वाटत राघू? एक काम करतो, ते रेवतीचं कार्तिक बरोबर लग्न करून दे आणि आपण सगळे मिळून गावाकडे जाऊया बघा. आपलं शेती असत, आपलं घर असत तिथं. तू कशाला आलीस इथे? जा खाली. राघू बरोबर बोलत असते. बोला ना, पण मला पण थोडं बोलू द्या. री, मी शाळेत असताना आमच्या पुस्तकात एक गोष्ट होती. त्या गोष्टीचं सार होत, ऐकावं जनाचं, करावं मनाचं. कारण मनाचं ऐकून आपण जो निर्णय घेतो तोच योग्य असतो. आपण जे डोळ्यांनी बघतो, मनाने अनुभवतो, तेच खरं असतं. शेवटी निर्णय तुमचा असतो. फालतू पुस्तकातलं फालतू गोष्टी बोलायला लागलीस तू. मराठी शिकलीस ना, हे असलंच सुचणार तुला. चौथ्याचं डोकंच नसतं. डोकं नसेलही मला कदाचित, पण मन आहे मला. आणि तेही एका आईचं, एका बाईचं मन. माझ्या मुलांचं मन समजू शकते मी. एका बाईला होणारा त्रास समजू शकते. माझ्या रेवतीला आत्ता काय हवं असतं हे कळतं मला. तुम्ही पण जरा विचार करा, स्वतःच्या डोक्याने करा. री, तो अर्जुन, त्याला इथे वाड्यात येऊन असं भाडेकरू म्हणून राहायची काहीच गरज नव्हती. तो मालक असतो या वाड्याचा. त्याचं रेवतीवर प्रेम आहे, रेवतीचं त्याच्यावर प्रेम आहे. रेवतीला घेऊन तो एखाद्या मोठ्या शहरात जाऊन राहू शकला असता सहज, पण नाही. त्यांच्यासाठी नाती महत्वाची असतात. मुलांना नात्याचं महत्व पटावं म्हणून आई बाप तडफडतात, पण आपली मुलगी आणि आपला जावई ह्या दोघांनाही नात्याचं महत्व कळतं. एका कुटुंबाचं महत्व काय असतं हे त्या दोघांनाही माहितीये. मग आपल्या रेवतीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला आणखी काय पाहिजे असतं? राघू, तिचं बोलणं ऐकून घेतोस तू? हा, एक असं कानाखाली दे, मानवर्ती करता कामाने. स्वतःच्या सीमेमध्ये राहिली पाहिजे ती. बघतोस काय ते एक.
पोलीस स्टेशनला जायचं असतं. मला जमेल काय? जमणार. आता तू रांगडे पाटील आहेस, तुला जमणारच. मग तर तुला जमणार म्हणजे जमणारच. एक काम कर, तू सरिता वहिनीला कॉल कर आणि वेगळ्या आवाजात बोल. वेगळा आवाज म्हणजे? अर्जुन सांग ना. वेगळा म्हणजे मला सांग, तुला किती आवाज काढता येतात? अगं किती दिवसाचं नाव आणि काढ आवाज आणि बोल. काय बोलायचं काय असतं? बोलायचं काय असतं? हा हे बघ, असा फोन घ्यायचा आणि बोलायचं हॅलो. नाही 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 असं बोलायचं हॅलो. नाही हिंडे ती माताडता येत दिनी. कुणाची बायको? सॉरी सॉरी सॉरी, कार्तिकावर हिंडे ती माताडता येत दिनी. हा हे बघ असं बोलायचं असतं. बोल बोल कर फोन. हॅलो कार्तिकावर हिंड ती माताडता येत दिनी म्हणजे ती लगेच ओळखते. आवाज बदल की. एक मिनिट मला माहिती असतं. थांब थांब थांब. हॅलो कार्तिकावर हिंडती माताडता येते नी. अगं हे तुझ्याच आवाजात बोलेल असं. वेगळा वेगळा आवाज काढ. कोणाला किडनॅप करायचं काय? मी पहिल्यांदा करत असत. थांब ना. काय चाललीस? कर की भाई लवकर आपण तिघी. आपण फोन करून बघूया का? मी करते काहीतरी. करते काहीतरी. कार्तिकावर हिंडती माताडता येते नी. हा या आवाजात बोल, या आवाजात बोल. बेस्ट बेस्ट एकदम बेस्ट. ओके चालते हे चालते. स्पीकर वाटा स्पीकर वाटा. फोन फोन करायले आता. हॅलो नीना यारू. हा क्रॉस कनेक्शन आहे काय? हॅलो नीना यारू. हॅलो रॉंग नंबर आहे काय? मराठीत बोला. नीव सरिता वरलवा? सरिता. हा सरिता एवढंच कळलं. तुम्ही किनी मराठीत बोला. रांगडे पाटलांचं घर असते. सरिता बोलत असतेस ना तू? हा सरिता बोलते. बोला की. तुझी सगळी कामं मला कळालेली असतात. तिला गोत्त उंटून आणखी. आता माझी कसली कामं? कार्तिक नन्ना गंडा. कार्तिक नवरा असतो माझा. कार्तिक साहेबांची बायको वहिनी. बोला की काय म्हणताय? हौदू तुम्ही दोघांनी मिळून तिथे जे काही केलेलं असतं ना ते सगळं मला कळलेलं असतं. माझा नवरा साधा असतो आणि तू तुझ्या फायद्यासाठी त्याला वाईट काम करायला लावलेली असतात. वहिनी अहो ऐका, असं काही नाही. तुमचं गैरसमज. मी चांगलंच ओळखलेलं असतं तुला. तू आणि माझा नवरा मिळून गावातल्या एका साध्या कन्नड मुलीला त्रास देत असताना माझ्याकडे सगळे पुरावे असतात आणि आता ते सगळे पुरावे घेऊन मी डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये जाणार असते आणि मग पोलीस घेऊन तुझ्या घरी येणार असते आणि तुला डायरेक्ट जेल मध्ये टाकणार असते. वहिनी वहिनी थांबा थांबा जरा शांत व्हा. आणि मग तिथे करत बस तुला काय करायचं असत ते. वहिनी ऐका, माझी काही चूक नाही. आता तू माझं ऐकून घे आणि फक्त एवढंच होणार नसतं. तू जेल मध्ये जाणार. गावात तुझी बदनामी होणार. तुझा नवरा तुला डिवोर्स देणार. नाही वहिनी. तुझी मुलगी एकटी पडणार. गावात सगळे तुझ्यावर चितू करणार असतात. त्या जेल मध्ये तुला दगड फोडावी लागणार असतात आणि या सगळ्यांची तयारी असते काय तुझी? नाही नाही. हे बघा वहिनी वहिनी जरा शांत. ऐका मी पाया पडते तुमच्या. हे बघा मी काही लईशी साधी गरीब आहे हो, एकदम भोळी. माझा चेहरा बघितला की कळेल तुम्हाला. माझी काहीच चूक नाही. मला हे प्लॅनिंग हे असतं काय तुम्ही म्हणाले पोलीस? मला खरंच काही कळत नाही. हे सगळं मला कार्तिक साहेबांनी सांगितलेलं. काय 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 बोललेले असतात कार्तिक साहेब ते? नाही काहीच बोलले नाहीत कार्तिक साहेब. सांग नाहीतर लक्षात ठेव,
जेल मध्ये जावं लागेल, नवरा सोडून जाईल। नाही नाही सांगते, माहितीये मला। एक मिनिट थांबा बहिणी। हॅलो सर, कार्तिक साहेबांचं एका कन्नड पोरीवर म्हणजे रेवती नावाच्या पोरीवर एका प्रेम होतं, त्यांना तिच्या बरोबर लग्न करायचं होतं म्हणून ते तिला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे आमचे अर्जुन भाऊजी म्हणजे माझे दीर आमच्या यांचे भाऊ त्यांना कधी लई त्रास देत होते, त्यांना कधी एकदा दोनदा तीनदा जीवानीशी मारायचा बी प्रयत्न केला त्यांनी, म्हणजे एकदा फासावर लटकवलं, त्यांच्यावर खोटी केस दाखल केली आणि एकदा बॉम्बस्फोट बी घडवून आणला। हे एवढं एवढं एवढंच मला माहिती आहे, पण तुम्ही प्लीज पोलीस स्टेशनला सांगू नका वहिनी। सरी सरी, पण या पुढे त्याला काही मदत करायची नाही। कोणाला? मी ओळखतच नाही त्यांना। मी काय, माझं भूत पण त्यांना मदत करणार नाही, पण तुम्ही प्लीज पोलीस स्टेशनला नको सांग। ठीक आहे, पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला फोन केला हे कोणालाच सांगायचं नसतं। नाही, कार्तिकला सुद्धा नाही। आणि जर का तू असं काही करायचा प्रयत्न पण केला तर मी तुला या चिंचनूर गावातून गायब करून टाकेन, मारून टाकेन डायरेक्ट। तुम्हाला ओळखत नसते, मी खूप डेंजर बाई असते आणि तो कार्तिक पण मला घाबरत असतो, अर्थ येत? कळतय मला वहिनी, कळतय। तुम्ही प्लीज पोलीस स्टेशन तेवढं सांगू ना। गुड, आता माझ्या पुढच्या फोनची वाट बघ। एक नंबर आवाज काढलेला असतो, एक नंबर काम केले की जमते की गणपतीच्या मंडळात घ्यायचं जमते जमते। आता पुढे काय करायचंय? पुढं बघ, मी काय म्हणतोय, अर्ध काम झालंय आपले। एकदा कार्तिकच्या बायकोला गावात आणलं की नाही, कार्तिकचा विषय खालास। आता मिशन कार्तिकची बायको। यस। जर मुलीची मदत करायची असेल तर मग माझ्यावरचा हक्क आणि या घरावरचा हक्क सोडावा लागेल। आयुष्यात पहिल्यांदा एखादा निर्णय स्वतःच्या मनासारखा घेतलेला असतो आणि तो घ्यायला तुम्हीच भाग पाडलेलं असतं अप्पा। खरं असं पळून जाऊन लग्न करायची माझी कधीच इच्छा नव्हती अप्पा, पण दुसरा काहीच ऑप्शन उरलेला नव्हता। माझी अशी काळजी घेते सर, पण घरातून बाहेर निघताना काही राहिलं तर मला अजिबात टेन्शन येत नाही। तुम्हाला वचन देते, तुम्ही सांगा त्याच मुलाशी मी लग्न करेन आणि चुकूनही अशा मुलाच्या प्रेमात पडणार नाही।
जो तुम्हाला आवडत नसेल